कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गैरसोय दूर करून भाविक आणि पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहाय्यक सचिव शीतलिंगवले यांना देण्यात आलं येत्या आठ दिवसात याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरासह परदेशातूनही भाविक आणि पर्यटक नेहमी येत असतात मात्र या ठिकाणी येणारे भाविक आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांची वाणवा आहे इथल्या गैरसोयींमुळे पर्यटन वाढीला फटका बसतोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं या मंदिराच्या परिसरात लवकरात लवकर मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहाय्यक सचिव शीतल इंगवले यांना देण्यात आलं येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी कृती समितीनं दिला श्री अंबाबाई मंदिरातील दररोजच्या धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचं नियोजन फलकावर लावावं मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर माहिती केंद्र उभारावीत आणि त्यात जनसंपर्क अधिकारी असावेत मुख्य प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक लावावेत भाविकांसाठी मुबलक स्वच्छतागृहांची सोय करावी मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावा आदी मागणे यावेळी करण्यात आल्या यावेळी अशोक पोवार रमेश मोरे अंजली जाधव प्रकाश अमते, राजू मालेकर महादेव जाधव अशोक पाटील महादेव पाटील दीपक गायकवाड जलराज कदम रामभाऊ कोळेकर चंद्रकांत सूर्यवंशी सुरेश कदम राजाराम कांबळे आणि पंपू सुरबे उपस्थित होते